वहिनी तुम्ही नाही हे आकाशवर इतका अविश्वास कसा काय दाखवू शकता? वहिनी अभयभाऊजींना अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाहीये. त्या कृतिकाने परिस्थितीच अशी निर्माण केली वगैरे काही नसते कस्तुरी. आपण पाहू करतो या गोष्टींचा. ज्या वेळेला एकमेकांवर विश्वास असतो ना त्यावेळेला कुठलीही परिस्थिती काही बिघडवू शकत नाही. पण आमच्या इथे विश्वासच डळमळलाय म्हटल्यावर काय होणार? तुम्ही प्लीज शांत होता का जरा कस्तुरी. मला खूप त्रास होतो या गोष्टींचा, खूप त्रास होतो. स्वतःपेक्षा नात्यावर जास्त विश्वास ठेवणारा माणूस आहे हा, आणि तेच असं वागतायत. ज्या वेळेला तोंडातून शब्द उच्चारता येत नव्हते ना तेव्हापासूनची मैत्री आहे यांची आणि आकाशची. आणि आकाशवर कसा काय अविश्वास दाखवू शकतात हे कृतिकाच्या नादी लागून? बहिणी तुम्ही एका गोष्टीचा विचार करताय का, की सगळे प्रश्न पुन्हा तिथेच येऊन थांबतात त्या कृतिकापाशी. बरं आपण सारखा अभयभाऊजींना दोष देतोय, पण आपण एका गोष्टीचा विचारच करत नाही आहोत की या सगळ्या प्रकरणात त्यांचा चांगुलपणामध्ये येतोय. कृतिकाने त्यांना जो फायनान्स उभा करून दिलाय ना त्याबद्दलची कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात आहे, आणि तीच गोष्ट कृतिका एनकॅश करून घेते. पैसा दिला म्हणजे विकत घेतलं काय यांना तिने? तसं नाही आहे, पण तिला तसं वाटतंय ना. बरं अभयभाऊजी तिच्या ऑब्लिगेशनच्या खाली आहेत, त्यामुळे नाही तसं असेल तर मग प्रश्न सुटणारच नाहीत ना. नाही असं का म्हणताय तुम्ही, का नाही सुटणार प्रश्न? त्या कृतिकाने त्यांना जो फायनान्स उभा करून दिलाय ना त्याबदल्यात ती काय करू पाहते ना, हे जेव्हा अभयभाऊजींना कळेल तेव्हा सगळे प्रश्न सुटतील. बघा तुम्ही कधी कळणार आहे हे आणि कसं कळणार आहे? नाही तोच विचार करतोय मी आणि आकाश. विचारच करत बसा तुम्ही. बहिणी तुम्ही प्लीज चिडचिड करू नका, आणि असं उपाशी पोटी तर अजिबात चिडचिड करू नका. बघा खूप उशीर झाला, तुम्ही जेवून घ्या ते. चला. नाही मला जेवायचं नाहीये, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. कोशिंबिरीत दही घाल आणि का भूक नाहीये. माझा उपास आहे आज. आज आज सुद्धा उपास आहे असं म्हण. काय चाललंय उपास प्रकरण महिने? अशाने काय प्रश्न सुटणार आहेत असं वाटतंय का तुम्हाला? बरं अंगात जी उरली सुरली ताकद आहे ना ती पण संपून जाईल आता. असं काही होत नाहीये, माझी श्रद्धा आहे आणि म्हणून तब्येत खराब करून घ्याल तुमची. आणखी काही नाही. काही तब्येत बिब्येत बिघडत नाहीये, तिला पण कळतं कधी बिघडायचं आणि कधी नाही. जोपर्यंत हे माझ्या तू जेवून घे. खरंच मला नाही जेवायचंय. तू जेवून घे.